कालची नाणारची सभागृहामध्ये झालेली घडलेली घटना आणि येणाऱ्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक या दोन विषयासाठी मी आपल्याला इकडे आमंत्रित केलं होतं. पहिलं नाणारच्या विषयामध्ये काल जे काही घडलं ते जनतेसमोर यावं, लोकांसमोर यावं म्हणून आपल्याला काही सत्य गोष्टी सांगायच्या आहेत जे सगळ्याच काही टी व्हीवर येऊ शकल्या नाहीत. किंवा सभागृहात काय घडलं नेमकं हे सगळ्याच काही गोष्टी कळल्या नाहीत. आणि म्हणून काल रात्री मी आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करून की नेमकं काय घडलं सभागृहामध्ये ते आता मी तुम्हाला सांगतो. काल नाणार या विषयावर जेव्हा नितेश राणे आक्रमक झाले, सभागृहाच्या त्या वेलमध्ये एकटे होते जेव्हा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा राजदंड उचलला तेव्हा शिवसैनिकांची पळापळ सुरू झाली. राजदंड उचलल्यावर सन्माननीय आमदार राजन साळवी यांना लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही म्हणून आपणही राजदंडाला हात लावावा म्हणून त्यांनी खेचाखेची सुरू केली. आणि सगळं काय झाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणा द्यायला सुरुवात केल्या की जेणेकरून विरोधी स्वतः सुरू करायचा नाही सभागृहामध्ये आणि जो करतोय त्याला श्रेय मिळू नये म्हणून काल सन्माननीय आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे अनेक आमदार त्याच्यामध्ये जे वेलमध्ये उतरले यांची धडपड होती. आणि जनतेला दाखवायचा एक केविळवाणा प्रयत्न होता की आम्ही पण जनतेची बाजू मांडतोय पण त्याच्यामध्ये काल ते पूर्णपणे अपयशी ठरले. जनतेला त्यांचा खरा चेहरा हा कालच्या घटनेने दिसलेला आहे.